सगळे लोक आलो होतो आणि आम्ही आमची कामगिरी पार पाडली। तुम्ही ते काम मागे राहिले किंवा काय हे आम्हाला काय माहिती नाही। म्हणजे ठीक आहे, राजकारण आहे, काही असू शकतं नसू शकतं, परंतु त्यांनी काय सांगितलं म्हणजे काय तथ्य असू शकतं, पण त्यावेळेला त्यांना नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं। आता एकंदरीत जे खाते वाटप होणं शिल्लक आहे आणि दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, नाराज आहेत शिवसेनेचे आमदार आणि नेते? नाराज होऊन आता काय करणार? जी वस्तुस्थिती त्याला स्वीकारायला पाहिजे आणि सामोरं जायला पाहिजे, त्याच्यामुळे नाराज होऊन काय चालणार नाही। ठीक आहे, जे थोडंफार तर नाराजगी प्रत्येकाची राहणार, कारण त्याला एक भाकरी खायची होती त्याला अर्धी मिळाली, अर्धी खायची होती त्याला पाव मिळाली, तर त्याप्रमाणे आता राजकारणाचं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे सगळं स्वीकारून चालायला पाहिजे। पाव भाकरीत खुश आहात का? पाव भाकरी आता सध्या तरी आहेत, काय काळजी करायचं कारण? कारण तुम्ही त्यावरूनच नाराजी व्यक्त केली होती, अजितदादा अर्थमंत्री होते तेव्हा आम्हाला निधी मिळत नव्हता असं तुम्ही म्हणाल होता, तर आता तुमची तसं सूर आहे का त्यांना अर्थ खात्याचा वगैरे? आता असा प्रश्न आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जे काय निर्णय देश हितासाठी राज्यहितासाठी जे काय घेतलेले घेत आहेत त्यासाठी आम्हाला सहकार्य करणं क्रमप्राप्त आहे आणि ते आम्ही करतो आहे। त्यामुळे आता त्यांना कुठलं खातं द्यायचं आणि काय द्यायचं हे सेम डी सेम ठरवतील। कदाचित या 8 दिवसातच व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं। सुनील प्रभूंनी आता याचिका दाखल केलेली आहे, आमदार अपात्रतेचा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर घ्यावा। ठीक आहे, त्यांनी जी काय दाखल केलेली याचिका आहे, कधी करायची काय करायची ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरवते। 8 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज मिळेल असं वाटतंय का? तुम्ही दिसणार का गोगावले साहेब 8 दिवसात जो काही मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे गोगावले साहेब त्यामध्ये दिसतील काय? आता तरी दिसायला पाहिजे, कारण जो काय पहिला नंबरला होतो तो आता मी इथपर्यंत आलोय, परंतु यावेळेला ते होईल आणि काळजी करायचं काय कारण नाही। आतापर्यंत तरी दिसायला पाहिजे असं म्हणताय तुम्ही, कुठल्या नंबरला होतात म्हणजे? पहिल्या 9 मध्ये होतो ना आम्ही, पहिली ज्या वेळेला 9ची हे झाली त्यावेळेला होतो आम्ही, काही कारणास्तव थांबलो तो आतापर्यंत थांबलोय, आता थांबण्याचं काय कारण येणार नाही। सीएम डी सी एमने ठरवलेलं आहे आता जो विस्तार होईल त्याच्यामध्ये आमचा नंबर लागेल। राजनीति में और खेल में कुछ भी और कभी भी क्या ही हो, क्या हो सकता है ये आपको पता है, वैसा आज हुआ है कल के बारे में, कोई सपने में भी नहीं देखा होगा कि ऐसी बात हो जाएगी, लेकिन हो गया। जो राजनीति में मैं बोल रहा हूँ और खेल में कभी क्या हो सकता है कोई बता नहीं सकता। हमारे साथ नहीं, हमारे साथ खेला नहीं का कुछ बात नहीं, लेकिन आप लोगों को पता था इस बारे में, कब का पता लगा? आप सरप्राइज हो गए? सरप्राइज हो गए वैसे बात ऐसी है, हम लोगों को पता नहीं था, लेकिन मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री ये जो कोई कर रहे थे वो कर रहे थे। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।